माझं लग्न झालं तर 55 साली, आणि 56 सालात मला मुलगा आला. माझं लग्न झाल्यानंतर मी इकडं आल्यानंतर आम्ही नाशिकला, आमचं घर आहे मोठं, मग तिथंच आम्ही 15 दिवस राहिलो. तिथं सत्यनारायणची पूजा वगैरे झाली आणि मग इकडं आम्ही आलो होतो. म्हणजे सासरे, चार नांदा, एक दीर, असं सगळं मोठं कुटुंब होतं. मग त्यांच्यामध्ये मी खूप भिवून भिवून राहत होते. मला मी घाबरायचे त्यांना, त्यांनी जसं सांगलं तसं ऐकायचे, नंदा जसं सांगलं तसं ऐकते. आणि खूप एवढं मोठं धुणं घेऊन मी खाली धुवायला जायचे. धुणं धुतलं की धुणं धुवून आले कमी नंतर 2 वाजता जेवण करायचं. तेव्हा आमची नणंद काय म्हणायची, एक नणंद जरा कडक होती, ती म्हणायची त्यांनी केलं आहे सकाळी सकाळी मी चार चपाती खायची, एक चपाती खायची, आम्हाला माहेरपासून सवय होती. मग एक चपातीने चहा प्यायची. तर मग त्या चहा केला त्यांनी खाल्लं आहे नाश्ता केला आहे त्यांनी. मग आता आपण चला जेवण करू. ते जेवायला बसल्या, माझी एक नणंद आणखी दुसरी खूप चांगली होती. अगं तिने पण एवढं मोठं धुणं धुणं आली, तिला पण जेवायला देते. मग ती जेवायला बोलायची एक नणंद. तिच्याबरोबर जेवायचं, जेवण झालं की एवढे मोठे भांडे ते सगळे जाऊन बाथरूममध्ये मी एकटीनेच घासायचे. मग तेवढे घासून बसून झाले की मग जरा आराम करायचा. मग काय असलं भिन्न भिन्न झोपायला आवडत नव्हतं सासऱ्याला आमच्या, झोपायचं नाही कधी दुपारचं, काहीतरी आपलं करत बसायचं असं त्यांचं सवय. आमचे सासरे खूप चांगले होते, वडिलांसारखे सासरे पण खूप चांगले होते आणि वडील पण चांगले होते माझे. मला सासू नव्हते, माझ्या लग्नाशिवाय सासू नव्हते. मला आई जी असते, सासू नव्हतीच. अच्छा, पहिले गुजर नाही होते. मैंने बोला तो मैंने बोला ये क्या कुछ तो भी अपना है क्या देख के दे. मैंने खाली दरवाजे में बोली कौन सा है, उधर से ये पड़े भैया काय कौन सा पत्र है तो कशाला इतर लो. और दिन से मैंने पोस्ट मन तो कभी पूछा नहीं पाप आया नहीं तब तक देखे रहा उसे कभी नहीं. आप क्या करना चाहती थी, आप क्या करना चाहती थी तब, कुछ बनना था तो क्या बनना चाहती थी आप? मैं तो सर्विस करने की वजह से थी, लेकिन आप शिक्षा नहीं कम हुआ ना. और अच्छा, आप सर्विस करना चाहती थी? चार बजे चौथी पे फोर्थ के आगे नहीं सीखी. फिर शादी हो गया उसके बाद? फिर शादी हो गई थी यार. तो आपके पति गुजर के 10 साल हुआ, 10 साल से मिला है 16 साल. क्या हुआ था उनको? मी लहानपणापासून, मला कपडे चांगले चांगले कपडे घालायची हौस आहे. आणि तसेच लहानपणापासून मला बांगड्या कानातले नाकातले सगळं खूप आवडतात. आमचे वडील, आमची आई सगळं आम्हाला ते जो घेऊन ठेवायची, आम्ही ते सगळे घ्यायचो. मग सण असला मग त्या दिवशी सगळे घालायचे, रोज एक एक बदलून घालायचे. ते घातल्यानंतर मग साड्या पण जशा तशा चांगल्या चांगल्या नेसायच्या. आईच्या साड्या, नऊवारी साड्या, मग ते नऊवारी साड्या आम्ही नऊवारी नाही नेसतो, गोल नेसतो ना. मग ते मी नऊवारी साडी नेसायची आईच्या. नवारी मतलब वो बड़ा साड़ी. हाँ नऊ, हाँ 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 काष्टी साडी बोलते उसको, ते घालायचो आम्ही काष्टी साड्या. आणि त्याच्यावर फोटो पण काढलेले तिकडे नाशिकला, खूप फोटो माझे. आणि माझा भाऊ पण खूप चांगला होता ना, धाकटा भाऊ होता, तो खूप चांगला होता. तो सगळ्यांचे फोटो घ्यायचा, काय झाले खूप फोटो काढले तिथे, असे मोठे मोठे फोटो तिथे नाशिकला माझ्या भावाकडे. ते आता नऊवारी साड्या मी नेसायची ना आईच्या. मग आईला पण आवडायचं, मग ती मला आधी आईने शिकवलंय, मग मी आम्ही नेसायचं. आता माझी पोरगी श्रावणीला नेसवते. त्या सगळ्या जेवढ्या नाती ना तेवढ्या साड्या नेसतात. आता 2 घेऊन गेली होती माझी नात, आता काल आणून दिल्या.
दोन साड्या, नऊवारी साड्या, एक चॉकलेटी आहे, एक तसे कलर हिरवा. त्या दोन्ही साड्या तिने नेसली होती. तिच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम होता ना कॉलेजमध्ये, तिकडे तिने नेसली. काय होतं रे अवनीच्या इथं? शिवानी हर्षी हर्ष गणपतीचा साजरा केलेला. शिवानी हा गणपतीचा गणपतीचा दिवस काही साजरा केला ना. ती आय टी आय कंपनीमध्ये आहे ना, मग तिला तिचं नऊवारी साडी दिसली. आय टी आय कंपनी मध्ये तिचं नऊवारी साडी दिसली. मला फोटो पण दाखवला त्यांनी त्याचा मोबाईल. खूप चांगली दिसत ये सब काच की चुडिया है? काच की प्लास्टिक की नाही पेंटिंग आहे. बांगड्या ना मला ना गुलाबी रंग तर आवडतोच, पण हिरव्या बांगड्या पण खूप आवडतात. पण हिरव्या आमच्यामध्ये घालत नाही ना, म्हणून आम्ही घालत नाही हिरव्या बांगड्या. गुलाबी, हिरव्या, लाल लाल गुलाबी अशा सगळ्या रंग आवडतात मला. जास्त गुलाबी आणि केसरी फार आवडतात बांगड्या. आणि बांगड्या कशा 8 जास्त घालत नाही. लोक डझन डझन एवढे घालतात, मला नाही आवडते. ते माळ भरल्यासारखं ते त्याच्यात असं पॅकिंग करतो ना, त्याच्यात बांगडे असतात तसं ते भरल्यासारखं दिसतं ना. आपले 5, 6 किंवा 8 त्याच्यावर भरले. तो आपका शादी कैसे हुआ? अरेंज मॅरेज था? हां, माझी बहीण लग्नाची होती. आपकी? हां, मेरी बहन शादी की थी. उसको देखने को मेहमान आए, तो जरा रंग उसका सावला था, इसलिए मेरे एक ससुर थे, तो उन्हें क्या बोला, ये ना कहा हमारा मुठी रात था, मुझे बता. अभी मुझे बता तो जैसे सब पसंद करेंगे ना. उन्हें बोले हमारा मुठी पाएंगे. और वो दिखने में ना ये इसके आजोबा जिसा देवी जेवन होता तोंडावर, आणि सावळे होते, गोरे नव्हते. होते गोरे पण देवी जेवनामुळे ते जातात. ती नाही म्हणली ना माझी बहीण, ते पण नको म्हणले, माझी बहीण पण नको म्हणली. मग मला दाखवलं, मला दाखवलं तर मला त्यांनी पसंत केलं. त्या लोक सासरेने माझ्या, सासरे म्हणजे माझ्या आत्याचाच नवरा होता. फुप्पी मला फुप्पी फुप्पी का दूर वही था. अच्छा. फिर उन्हें तो नाही आम्हाला कुसुमच करायची, राम कुसुम आम्हाला कुसुमच करायची. आता माझा विचार नव्हता, मला नव्हतं करायचं, ते ऐकायलाच तयार. मग झालं लग्न. आता माझ्या जीवनामध्ये खूप दुःख असतं, बरेच दुःख येतात, तेवढे दुःख मी सहन करते. पण एवढे दुःख धरून मी त्रास कशाला सहन करू? त्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करायचं म्हणून मी पुढे जाते. आणि पुढे जाऊन माझ्या जीवनाला काय खायला प्यायला लागतं ते व्यवस्थित खाते आणि आरामशीर पडते. कोणाला त्रास होतो माझा, त्यांचा मला त्रास होतो, माझा त्यांना त्रास होतो, एवढी देवाला मी प्रार्थना करते. आणि मला देवाने असं आणलं आहे ना, असंच वर जाऊ दे, एवढंच देवाला मी प्रार्थना करता, बाकी काही मागत नाही देवाकडे. असं माझी इच्छा आहे. मी काही केलं तरी मला कुणी रागवत नाही. माझा मुलगा माझी खूप काळजी घेतो, तो मला खूप व्यवस्थित सांभाळतो, मला कुठलाही त्रास देत नाही. माझी सून तर मला व्यवस्थित जेवायला देते, 2 टाइम दूध देते, बाकी सगळं काही व्यवस्थित आहे घरामध्ये. मला कुठला काही त्रास नाही आहे. माझी तिन्ही मुलं चांगले आहेत, तिन्ही मुली चांगल्या आहेत. सगळ्यांशी मी व्यवस्थित राहते, त्या पण मला चांगल्या सांभाळतात. आणि त्यांच्याकडे पण मी जाते, तिकडं पण राहते, तिथं पण राहते. तो आप खुद को खुश रखने के लिए क्या करती है? खुश रखने के लिए पोथी पूरा. हाँ, पोथी भी पढ़ती खुश रखने के लिए. बहुत तकलीफ हो गई तो पोथी लेने पढ़ने बैठने तो भूलने का बस. माला मी दुपारी जेवण आपलं विनायला जर लागले तर मला ते जेवणाकडे कशाचं लक्ष नसतं. मग माझी सून म्हणते एक वाजला, 1:30 तर चला ताटं केले, जेवणं करून घ्या. मुलगा आगाई उठ, चल जेव करून घ्या. आता 2 सब मिळके खा, सगळे मिळून खाऊन घे जेवत. आणि मग जेवण झाले की लगेच झोपायचं नाही, थोडं बसायचं मग झोपायचं. पाणीपुरी नाही रोज रोज खायची, दुसरं काही सांग ना, काहीतरी गोड करायचं. आज गोड झालं नाही का? आज काय केलं तुझं? बेसन पिठाचे लाडू, बेसन लाडू, रस्सा. संध्याकाळी
पुरी दिली काय नाही ग पाव भाजी पाव भाजी लागेल भाजी लागते त्याला भाजी आणा लागते त्याला सगळ्या गणपती बघायला जायचं मग आल्यावर किती उशीर होईल काय काय करायचं पिठलं पोळी ती अभ्यास करती ना रे तुला नाही का अभ्यास अभ्यास करायचा ना तू चार दिवस सुट्टी आता मस्ती करत बसशील आहे की नाही आता स्वयंपाक करून जायचं काय गणपती बघायला स्वयंपाक करून जायचं मग आल्यावर किती वेळ होईल का बर फोन करून आली का ती शाहू चौकात ना मला काय माहिती शाहू चौकात गेली काय आज काय खायचं शुक्ला स्वयंपाक करायला सांगायला तुला काय खायचं सांगा